इंडियाच्या बाहेर म्हणजे परदेशात विदेशात एज्युकेशन घेण्याचा विचार करत असतील त्यांनी ॲडमिशन जरी केलेला असेल तर त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती भेटत असते मित्रांनो या ठिकाणी लाखो रुपये तुम्हाला एज्युकेशनसाठी गव्हर्मेंट पे करत असते तुमच्या एज्युकेशनवर पण वन थिंग यामध्ये तुम्हाला फक्त एकाच कॅटेगरीसाठी ही शिष्यवृत्ती भेटणार आहे ती म्हणजे अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट आणि नवबद्ध प्रवर्ग आता यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन झालेलं असेल की बाकीचे जे कॅटेगरी आहेत ते सुद्धा अप्लिकेशन करू शकतात का तर नाही यामध्ये फक्त एस सी कॅटेगरी आणि एन बी कॅटेगरीचे विद्यार्थी अप्लिकेशन करू शकणार आहेत ज्यांचं ॲडमिशन ऑलरेडी परदेशात झालेलं असेल विदेशात झालेलं असेल आता ते जर पी जीसाठी ॲडमिशन घेतलेलं असेल त्यांच्यासाठी स्कॉलरशिप भेटणार आहे आणि जर पी एच डीसाठी जर ॲडमिशन घेतलेलं असेल त्या विद्यार्थ्यांनासुद्धा भेटणार आहे एकूण या ठिकाणी पन्नास ही प्रत्येक वर्षी स्कॉलरशिप भेटत असते जे इंडियाच्या बाहेर मग ते कुठं पण ॲडमिशन घेतलेलं असेल पण इंडियाच्या बाहेर त्यांनी ॲडमिशन घेतलेलं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपयाची स्कॉलरशिप आहे कम्प्लीट डिटेल्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे ज्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया अप्लिकेशनची प्रोसेस काय असणार आहे कम्प्लीट डिटेल्स म्हणून नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक बटन नक्की दावायला विसरू नका मित्रांनो स्टार्ट अच्छा ला। सरो काई -काई करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम तुम्ही बघत असाल डॅशबोर्डमध्ये या ठिकाणी अनुसूचित जातीच्याच विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप भेटणार एकूण पन्नास विद्यार्थ्यांना मग तुम्ही पी एच डी करत असाल किंवा पी जी करत असाल पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल आता योजनेमध्ये तुम्हाला काय काय अटी दिलेल्या असतात यावर आपण भर देण्याचा विचार आपण नक्की करूया बघू शकता या ठिकाणी योजनेमध्ये तुम्हाला काय दिलं विद्यार्थी हा नवबत आणि अनुसूचित जातीचा असावा त्यानंतर दुसरा जो दिलेला आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा जे विद्यार्थी महाराष्ट्रातून बाहेर जात असतील इंडियाच्या त्यांच्यासाठी स्कॉलरशिप नक्की असणार आहे आणि या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांचे वय जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असावे मला वाटते तुमचे वय यापेक्षाही कमी आहे तर तुम्ही ॲडमिशन जर बाहेर घेतलेलं असाल तर तुम्ही या श शिष्यवृत्तीसाठी अप्लिकेशन करू शकता चौथा जो पॉईंट यांनी दिलेला आहे विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असायलाच पाहिजे तरच या शिष्यवृत्तीसाठी तुम्ही अप्लिकेशन करू शकता आता पी डी अभ्यासक्रमासाठी पदवीमध्ये तुम्हाला जे पदव्युत्तर पदवी असते तुमची पोस्ट ग्रॅज्युएशन त्यामध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंट गुण असणे आवश्यक आहे फिफ्टी पर्सेंट तुमचा पर्सेंटेज क्राइटेरिया असला पाहिजे डिग्रीमध्ये आणि परदेशामध्ये विद्यापीठ जे तुमचं घेतलेला आहे ते मान्यता प्राप्त विद्यापीठ असले महत्त्वाचं आहे त्यानंतर पदव्युत्तर पदवी जर तुम्ही पी जीला ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे पदवीमध्ये तुम्हाला पन्नास टक्के गुण पाहिजे ग्रॅज्युएशनमध्ये आता योजनेचा लाभ तुम्हाला कसा भेटणार आहे आता विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी जे प्रमाणे शिक्षण फी आहे ती फी जी रक्कम आहेत व इतर खर्च मंजूर करण्यात येतो तुम्हाला आता दुसरा पॉईंट यांनी दिला आहे विद्यार्थ्यांचे वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्राच्या यू एस डॉलर चौदा हजार डॉलर म्हणजे जवळपास मित्रांनो या ठिकाणी चौदा हजार डॉलर म्हणजे साडे अकरा लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी शिक्षणासाठी गव्हर्मेंट करत असतो गव्हर्मेंट या ठिकाणी देत असतो छत्रपती राजश्री शाहू महाराज या नावाने ही स्कॉलरशिप देत असतो आता परत आपण या पॉईंटकडे वळूया तर यू केसाठी नऊ हजार इतका अदा करतो ठीक आहे यू केसाठी नऊ हजार मग तुम्हाला लाखो रुपयाची स्कॉलरशिप या ठिकाणी भेटत आहे विचार करा मित्रांनो साडे अकरा लाख रुपये या ठिकाणी स्कॉलरशिप तुम्हाला भेटत असते आता विद्यार्थ्याला आकस्मित खर्चासाठी यू एस ए डॉलर जे इतर देशासाठी असणार आहे तेराशे पंच्याहत्तर यु केसाठी आणि पॉईंट्स या ठिकाणी हजार इतके आहे ठीक आहे तर तुम्हाला खूप सारे स्कॉलरशिप आणि निर्वाह भत्ता या ठिकाणी भेटत असते आता याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांच्या परदेशात जा, परदेशा जा असेल अभ्यासक्रमासाठी जाणार तर त्याला ॲडमिशन झालेलं असेल त्यांना येताना प्रवास विमानाचा खर्च शॉर्टेज रूट आणि इकॉनॉमिक क्लासची तिकीटसुद्धा या ठिकाणी भेटणार आहे म्हणजे तुम्हाला फॅसिलिटीजसुद्धा या ठिकाणी भेटणार आहेत मित्रांनो तुम्हाला जाण्याचा खर्च या ठिकाणी देण्यात येतो हे लक्षात ठेवा आणि एलिजिबिलिक क्रायटेरियाचा आपण विचार केला तर तुम्हाला कंप्लीट डिटेल्स मी शेअर केलेला आहे पण अप्लिकेशनची प्रोसेस काय आहे याच्यासाठी कसं अप्लिकेशन करायला पाहिजे हेही तुम्हाला नक्की माहीत पाहिजे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट डिटेल्स शेअर केल्याशिवाय मी तर जाणार नाही मित्रांनो चला आता अप्लिकेशन फॉर्म कडू आहे हा जुना फॉर्मेट आहे पण नवीन फॉर्मेट कसा बघायचं मी तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट डिटेल्स मी सांगेन आता फॉर्मेट असं आहे की जे अनुसूचित जातीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी परदेशात अध्ययन करण्यासाठी म्हणजे शिकण्यासाठी जी राजेश्री शाहू महाराज स्कॉलरशिप दरवर्षी विद्यार्थ्यांना देत असते ती स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करायचा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा विषय या ठिकाणी राहतो की अनुसूचित जातीचे विद्यार्थी जे आहे विशेष अध्ययन करण्यासाठी राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेअंतर्गत अर्ज करण्याबाबत ठीक आहे आता याच्यामध्ये काही डिटेल्स तुम्हाला फिल करावं लागतात तुमचं नाव द्यावं लागतो ज्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन घेतलेला ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे पी एच डी आहे पी जी आहे शाखा कुठली आहे ते तुम्हाला टाकायचं आहे त्याबरोबर या ठिकाणी शाखासुद्धा म्हणजे ते तुम्हाला अभियांत्रिकी असेल विज्ञान वाणिज्य कल्याण मेडिकल असेल जे तुमचं प्रोफेशन स्ट्रीम असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तुमचा ॲड्रेस या ठिकाणी फिल करायचं आहे डेट फिल करायची आहे तुमची डेट ऑफ बर्थ फिल करायची आहे तुम्हाला या ठिकाणी जे ईमेल आय डी आहे सर्व डिटेल्स तुम्हाला ऑलरेडी फिल या ठिकाणी म्हणजे दिसत आहे पण फिल या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायची आहे तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर आणि तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स एस एस सी एच एस सी पदवी जे तुमचं झालेलं असेल ते तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे आणि जे एंट्रन्स एक्झाम तुम्ही दिलेला असाल जी आर ई दिलेलं असेल ट्वेल्थ दिलेलं असेल किंवा आय एल सी एक्झाम दिलेली असेल ते तुम्हाला या ठिकाणी द्यावंच आहे जर तुम्ही जे एंट्रन्स एक्झाम दिलेली असेल ते तुम्हाल या तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे आणि त्यांचे पर्सेंटेज क्रायटेरिया तुम्हाला टाकायचे आहे आता विद्यार्थ्यांचं काही पॉईंट दिलेले आहे ते तुम्हाला एकदम बेपूर्व वाचून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला मेन्शन करावं लागतो तर इन्कम तुम्हाला या ठिकाणी मेन करावा लागतो ठीक आहे मेन्शन करावा लागतो त्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट तर तुम्हाला द्यावाच लागतो कारण इन्कमशिवाय तुम्हाला स्कॉलरशिप अप्लाय होत नाही आता बाकीचे डिटेल्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत म्हणजे तुमचा बँकेचे डिटेल्स या ठिकाणी द्यावा लागतो तुम्हाला तेही तुम्हाला द्यायचे आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्हाला तुमचं खातेदाराचं नाव असेल बँकेच्या शाखा असेल आय सी आय कोड असेल ती तुम्हाला द्यायचं आहे पासपोर्ट क्रमांक तुमचा पासपोर्ट जारी तुम्हाला करून घ्यावा लागतो जर तुम्ही बाहेर ॲडमिशन घेतलेला असाल तर ठीक आहे आता या ठिकाणी काय लागणार आहे विद्यापीठाचं ऑफर लेटर ज्या ॲडमिशन तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये घेतलेला असाल त्याचा ऑफर लेटर तुम्हाला आलेलं असाल ऑफर लेटरचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत कंप्लीट डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी परिपूर्ण भरायचे आहेत त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी बघा आता वार्षिक उत्पन्नाशी जे आलेलं आहे हे, ती तुम्हाला जोडायचे आहेत वार्षिक उत्पन्न या ठिकाणी बरोबर टाकायचे तुम्हाला फर्जी बनवायची नाही अदरवाइज तुम्हाला पूर्ण जी स्कॉलरशिप आहे तुमच्याकडून पे करण्यात येईल हे लक्षात ठेवा साडे अकरा लाख रुपये या ठिकाणी जवळपास तुम्हाला स्कॉलरशिप भेटत असते डिपेंड्स करते कंट्रीनुसार तर तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहे बरोबर त्याच नंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी फिल करायचे बघू शकता आता ऍडमिशन घेतलेल्या जी युनिव्हर्सिटी त्याची काही महत्वाचे आहे प्रवेश दिनांक आहे प्रवेश वर्ष आहे आणि कुठल्या राज्यामध्ये ठीक आहे बघू शकता इथं महाराष्ट्र शासन तुमचं राज्य आहे तेही तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि परदेशातील शिक्षण संस्था कोणती युनिव्हर्सिटी आहे विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचे नाव आहे आणि अभ्यासक्रमाचे स्वरूप काय आहे ऑनलाईन आहे एक्झिक्यूट आहे काय आहे ते तुम्हाला टाकायचं आहे किती वर्षाचा अभ्यासक्रम आहे हे तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे हे कम्प्लीट डिटेल्स तुम्हाला फिल केल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची डिटेल्स या ठिकाणी बघायला मिळेल जे म्हणजे विद्यार्थी जर परदेशात अभ्यासक्रम घेत असेल त्याच्याकडून जे फीज आकारण्यात येतो म्हणजे फीज त्याला पेड करावी लागते शिक्षण फी म्हणजे एज्युकेशन फी एक्झाम फी रजिस्ट्रेशन फी आणि राहण्याचा खर्च म्हणजे एक्सपेन्सेस तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागतो आता विदेशी चलन म्हणजे काय त्या ठिकाणी किती तुम्हाला पैसे लागलेले आहेत ला यू एसमध्ये मध्ये असाल तुम्ही एच डी पद्धतीने तुम्हाला किती डॉलर्स लागले भारतीय चलनात इंडियन रुपीजमध्ये तुम्हाला किती तेच किती लागलेले आहेत ला ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे टोटल या ठिकाणी तुम्हाला खर्च काढून घ्यायचा किती लागतो तो कारण तुम्हाला हा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करावा लागतो आता या ठिकाणी बघा विद्यार्थ्याला जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे डिटेल्स जे आहे तुम्ही जर या ठिकाणी तपशील तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होत असतात होणाऱ्या बाबू बाबी आणि या ठिकाणी तुम्हाला एकही माहिती चुकीची भरायची नाही आहे कम्प्लीट रकाम रकाना जो आहे तुम्हाला परेपूर वाचून घ्यायचा आहे कारण याच्यामध्ये डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी जे समाज कल्याण ऑफिस आहे त्यांचा डिटेल्स टाकायचे तुम्ही कुठून अप्लिकेशन करता डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे तुमचे पालकाची सही पालकाचे नाव विद्यार्थ्याची सही आणि विद्यार्थ्याचे नाव तुम्हाला हा फिल करायचा आहे आता संपूर्ण डिटेल्स फील केल्यानंतर तुम्हाला काय करायचं समाज कल्याण कर ऑफिस असते तुमचं ठीक आहे समाज कल्याण ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्ही तुम्हाला परिपूर्ण सांगत असतात तिथले पुन्हा ॲडमिशन रिसिप्ट इनकम सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी ह्या सगळ्या ज्या डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला बंच बनवावा लागतो एकदा समाज कल्याण ऑफिसला जाऊन इन्क्वायरी करावं लागते याबद्दल ठीक आहे अप्लिकेशन स्टार्ट झाले काय ही तुम्हाला नक्की त्या ठिकाणी बघायला मिळेल पण अशा पद्धतीची ही प्रोसेस असते समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट्स लावायचे आता फॉर्म घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे हे संपूर्ण डिटेल्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट डिटेल्स सांगितलेलं आहे हीच प्रोसेस असते बाहेर शिकण्यासाठी आउट ऑफ इंडियाच्या तर तुम्हाला कशी वाटली ही डिटेल्स नक्की कमेंट करून सांगा आणि काही जर प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ मित्राने नक्की शेअर करा जर तुमचा मित्र जर बाहेर शिकण्याची इच्छा वागत असेल तर त्यांना नक्कीच एक स्कॉलरशिपचा फायदा नक्की होईल मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी फक्त एवढाच चॅनलला जर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवनवीन कॉन्टेंट नक्की देत असतो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी फक्त एवढाच जय महाराष्ट्र